नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळची वाजलेली आहे 7:30 आणि मी आली आहे हॉस्पिटलला, कारण माझं सकाळीचं ब्लड टेस्ट आहे खायच्या अगोदरचं, ते करायला आले. तर पुन्हा भेटते हॉस्पिटलला जाऊन आल्यानंतर. हॉस्पिटलमध्येच मी थोडासा नाश्ता करायला घेतला, तिथे कॅन्टीन आहे तर त्या कॅन्टीनमध्येच थोडंसं खायला घेतलं, कारण सकाळी काही न खाता रक्त द्यायला गेले होते तर उगाच चक्कर वगैरे आल्यासारखं व्हायला नको म्हणून. मग नंतर हॉस्पिटलमधून घरी आले, इथे बघा मुलांचं खेळायचं चाललं आहे सकाळी, कारण त्यांनासुद्धा आज सुट्ट्या होत्या स्कूलला. आणि मी इथे आता पप्पा आलेत घरी 2 दिवस, त्यामुळे इथे पप्पांना सकाळी नाश्ता लागतो पोट भरून. तर मी भाजी चपातीच करते, कारण त्यांना भाजी चपातीच लागते नाश्त्यामध्ये, त्यांच्या शुगर आणि बी पीच्या वगैरे सकाळच्या गोळ्या आहेत, त्यामुळे त्यांना भाजी चपातीच पोटभर खाऊन ते गोळ्या वगैरे घेतात. तर इथे भाजी बनवून झाली आहे माझी, मी मुगाची आमटी बनवली आणि ती मधल्या गॅसवर ठेवली आहे. आणि इथे मी आता चपात्या करायला घेते आहे. चपात्या करताना एक किस्सा मला आठवतो, जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी आता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मी चपातीची पहिल्यांदा घडी बनवायची आणि मग चपात्या करायचे. तर माझी चुलत सासू आहे जी पहिल्यांदा, जेव्हा मी पहिल्यांदा चपात्या करताना त्यांनी मला पाहिलं तेव्हा त्या मला बोलल्या की त्रिकोणी घडी करूनच चपाती करायची, अशी घडी करायची नाही. तर तेव्हापासून मी त्रिकोणी घडी करायला लागली. ॲक्च्युली या चपातीमध्ये जी पहिली घडी मी केली होती त्यासुद्धा चपाती चांगली फुगते आणि ही सुद्धा चांगली फुगते. फक्त एवढंच आहे की त्रिकोणी घडी जेव्हा आपण करतो त्याला त्या चपातीला लेअर खूप छान सुटतात, 3-4 पदर वगैरे असे मस्त येतात चपातीला. तर बघा मस्त चपाती टम फुगले, या सगळेजण नाश्ता करायला. मी पण आता चपात्या बनवून घेते आणि पप्पांना खायला देते. तर पप्पा नाश्ता करत बसलेत तर मी आतमध्ये आले आणि कपाट आवरायला घेतले, कारण इस्त्रीवाला आला होता, इस्त्रीचे कपडे त्याने दिले होते. तर पटकन आता म्हटलं लावून घ्यावे, कारण उद्यापर्यंत ते तसेच राहिले की घड्या सगळ्या मोडून जातात. तर फायनली त्यांचे कपडे पूर्ण लावून झालेत व्यवस्थित, त्यांच्या आठवड्याचे कपडे आता सेट झालेत. तर माझंसुद्धा खाली कपाट थोडं घाण झालेलं म्हणून लागू हात थोडंसं ते पण लावून घेतलं आणि दुसऱ्या बाजूचं जे कपाट आहे ते मी दुसऱ्या दिवशी संडेला लावणार आहे. तर बघा बाहेर आणि आवाज खूप येत होता म्हणून बघायला, तर ह्यांची दोघांची मस्ती चालू होती, मारामारी चालू होती. तर फायनली सगळं जेवण वगैरे आवरून झालं आणि मी आता मार्केटला निघाले, दोघं पण आम्ही मार्केटला निघालो आहे. माझी खूप दिवसांची इच्छा होती ती आज पूर्ण होती आहे, खूप 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 दिवसांची इच्छा पूर्ण झाली. स्वामींचा फोटो मला बरेच दिवस झाला नवीन घ्यायचा होता आणि तो आज फायनली झालं. आणि नवीन फोटो आहे तो मी गुरुवारी आणणार आहे, कारण त्यांच्याकडे तयार फोटो नव्हता आणि मला जो आवडला होता तो तयार नव्हता, तर ते तयार करून देतो म्हणाले. पण 2 दिवस त्यांचा कारखाना बंद होता त्यामुळे गुरुवारी मी आता तो फोटो आणणार आहे. आणि तसंच मी दवाखान्यामध्ये गेले, कारण माझे सकाळचे तुम्ही पाहिलं की ब्लड टेस्ट केले होते, तर ते ब्लडचे रिपोर्ट पण घ्यायचे होते, डॉक्टरांना दाखवायचे पण होते, ते सुद्धा दाखवले. तर स्वामींच्या कृपेने दोन्ही रिपोर्ट चांगले नाही म्हणता येणार, बट आहे तसे स्टेबल आलेत. तर थायरॉईडची टेस्ट केली तर त्याच्यामध्ये तरी, थायरॉईडच्या टेस्टमध्ये तरी ते म्हणाले की थोडंसं बॉर्डर लाईनवर आहे, बट गोळी सुरू करण्याची काही एवढीच गरज नाही आहे. तर ते तरी एक मला समाधान वाटलं की मला गोळी नाही, दुसरी अजून एक चालू झाली. तर फक्त आणि माझे जे किडनीचे रिपोर्ट असतात तर ते फक्त इथे जे आहे ते हे प्रोटीन माझ्या युरिनमधून जातं, तर त्याच्यासाठी ज्या गोळ्या आहेत त्या सुरू ठेवल्या, त्यांनी काही पावर वगैरे वाढवली नाही. आजचा दिवस खूप छान गेला आहे आणि रिपोर्टचा तर मी विचार करत नाही जास्त, कारण मला असंही लाईफ टाईम आता गोळ्या खायच्या आहेत किडनीसाठी. पण ठीक आहे, जे काही आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेमला मस्त हसून सामोरं जायचं, जास्त विचार करायचा नाही, जे येतं त्याला सामोरं जायचं, एवढंच मला फंडा आहे माझा जगण्याचा. कारण रडत कडत बसलो तर काही आपले प्रॉब्लेम्स कमी होणार नाही आहेत आणि कोणाला सांगूनही कमी होत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला माहिती आहे की माझ्या स्वामींचा माझ्यावरती आशीर्वाद आहे आणि माझ्या फॅमिलीवरती सुद्धा आहे, तर मी का घाबरू, मला माझ्या स्वामींची साथ आहे. जे काही प्रॉब्लेम्स येतील त्यातून मला स्वामीच बाहेर काढतील आणि मार्गही दाखवतील. तर या अशा सुंदर नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा, कमेंट करा. तुमच्या एका लाईकमुळे माझा हा व्हिडिओ अजून काही लोकांपर्यंत पोहोचतो, त्यामुळे प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नक्की कमेंटमध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, शेजारी दिलेल्या बेल आयकनला जरूर प्रेस करा, जेणेकरून असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पुन्हा एकदा भेटेन अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.